आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मला एक वेज थाळी सांगायची, बाकी काही नको. आम्ही पण वेज थाळी. निशांत तुला काय पिझ्झा बर्गर? वेज थाळी. मलाही वेज थाळी. मला पण वेज थाळी. सगळेच वेज थाळी खाणार असतील तर मला सुद्धा चालेल. तुम्ही दोघी फॅशन म्हणून आज वेज थाळी खाऊन बघा ना कस वाटतंय. आम्ही पण वेज थाळी खातो. अरे वा. आपा तुम्ही इकडे आहे का? कुठं होता रे तू एवढं वेळ? हाव सर इकडे शोधलं मी तुम्हाला, नंतर मला कळलं तुम्ही इकडे म्हणून मग आलो. बरं ते जाऊ द्या. तुम्ही मुहूर्ताची साडी आपल्या नेहमीच्या ठिकाणावरून नाही घेतली का? तुला काय देणं घेणं? अहो तसे नाही, मी त्या दुकानदारांना भजवून सांगितलं होता. आप्पा साहेबांबरोबर ते पाहुणे पण येतील. हा आणि तुम्ही ना एकदम मस्त मस्त चांगल्या चांगल्या साड्या काढून ठेवा. पण तुम्ही तर मी जरा वेगळी वाट चालतोय, जाऊन बस तिथे. हा बरं ठीक आहे. तुम्ही काय खाणार? वेज थाळी. दादा आम्हा सगळ्यांना एक एक वेज थाळी द्या. आणि ऐक एक शेवगा अंडी पण सांग. ठीक. झालं करायची सुरुवात. हो छान आहे बरं का देऊन जेवण. जेवण जेव. आपण काय करणार आता? आपल्याकडे काहीच पर्याय नाही. मी खा तुमच.
वाह झकत झालं बा जेवण. वा लईन भारी भेट झाला बा आजच्या. एकच नंबर ना रेशावकाच्या संघात लईन भारी. आप जय तुमची चॉईस बाकी एकदम भारी आहे ती म्हणा. ए बो वेटर. ए हा एक काम कर हे सगळं आहे ना मस्त पैकी साफ करून घ्या. हा साफ करायला दुसरा माणूस येईल अशी असतं का बस पाठव त्याला जा. ओके ठीक. हा काका तुमच्या पेक्षा त्या टेबलाने जास्त खाल्लंय. आपलं काम असं असत तुम्ही ना टेन्शन घेऊ नका. इथं कसे ते वेटर असत साफसफाई करायला ती घेतली साफसफाई करू ना तुम्ही का. कोणीतरी साफ करणारे म्हणून आपण घाण करणं योग्य नाहीये ना. म्हणजे पैसे मोजतो आपण याचे. असं नाही टेबल साफ करणं हे जरी त्यांचं काम असलं तरी आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे ना. आपण त्यांचा रिस्पेक्ट ठेवायला हवा. जर आपणच असं वागलो तर कसं चालेल. म्हणजे असं हे जे काही खरकट आहे ते आम्ही उचलून ताटत टाकायचं असं म्हणणं आहे का तुझ. नाही नाही तसं नाही म्हणायचं मला. काम करणारा कलेक्टर असो किंवा सफाईवाला आपण प्रत्येकाच्या कामाचा आदर केला पाहिजे एवढंच म्हणायचंय मला. अरे अक्कल आहे का तुला धोंड्या. आ जरा तरी अक्कल आहे का तुला. आ शेंग पोटात गेली तरफला ताटाच्या बाहेर टाकतो तू. ए दलिंदार उचल सगळ्या ताटात टाक ताटात ठेवतो ना मग.